देश विरोधी बीजेपी सरकार ने किसानों को प्रोटेस्ट से रोकने के लिए घात लगा के हमले किए। आज से 2 साल पहले जब किसान आंदोलन हुआ था, 3 काले कानून जो इस मुल्क की ज़मीन के खेती हर कारोबार को उद्योगपतियों के हवाले करने का जो कानून बनाकर लाई थी बीजेपी गवर्नमेंट, वो कानूनों के खिलाफ किसान आंदोलन दिल्ली में आंदोलन कर रहे हैं। ಡೆಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ರೈತರನ್ನು ಬರಲಾರ್ದಂಗ ರೈತ ವಿರೋಧಿ ಧೋರಣೆಯನ್ನು ರೈತರ ಮೇಲೆ ಲಾಠಿಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಾಗತಕ್ಕಂಥ ಮೋದಿ ಮತ್ತು ಶಾ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಯನ್ನು ಕಡಾಖಂಡಿತ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hills Circle Ring Road, Gulbarga. जैसे आज सबको पता है कि दिल्ली में जो किसान आंदोलन चला है, मुख्तलिफ किसान तंजीमें, खेती मज़दूर, ट्रेड यूनियंस, ये सारे मिलकर जो दिल्ली में इस वक्त घेराव करे हैं दिल्ली का, जो किसान दिल्ली में अपना प्रोटेस्ट करने के लिए जा रहे थे, एहतजाज करने के लिए जा रहे थे। प्रोटेस्ट करना, एहतजाज करना डेमोक्रेटिक राइट्स हैं, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स हैं, लेकिन ये बीजेपी गवर्नमेंट जिस तरीके से पता है कॉन्स्टिट्यूशन को नहीं मानती है, डेमोक्रेसी को नहीं मानती है, इस बीजेपी गवर्नमेंट ने जो जन विरोधी, संविधान विरोधी, किसान विरोधी, देश विरोधी बीजेपी सरकार ने किसानों को प्रोटेस्ट से रोकने के लिए घात लगा के हमले किए हैं। मैं ये इसलिए कह रहा हूँ, जिस तरीके से किसानों को दिल्ली में आने से रोकने के लिए रोडों पे कील ठोके गए, जगह जगह पे बैरिकेड कर दिए गए, एक तरीके से घात लगाकर उनके ऊपर, सारे किसान आंदोलनकारियों के ऊपर हवाई ड्रोनों से एरियल स्ट्राइक्स कहेंगे इसे हम, एरियल स्ट्राइक से टीयर गैस शेलिंग करके कई किसानों को ज़ख्मी कर दिया गया। ये जो किसान अनाज उगाते हैं, अन्न उगाते हैं, आज बीजेपी गवर्नमेंट वही किसानों की दुश्मन बन गई। इनके ऊपर जंगी पैमाने पर हमले कर इनको मारने की राजनीति, इनको ज़ख्मी करने की राजनीति और हमले कर रही है। हम इसका खंडन करते हैं और कंडम करते हैं। किसानों का डिमांड क्या है? किसान कोई गवर्नमेंट से चीज़ नहीं मांग रहे हैं, वो अपना हक़ पूछ रहे हैं। जैसे आज से 2 साल पहले जब किसान आंदोलन हुआ था, 3 काले कानून जो इस मुल्क की ज़मीन की खेती हर कारोबार को उद्योगपतियों के हवाले करने का जो कानून बनाकर लाई थी बीजेपी गवर्नमेंट, वो कानूनों के ख़िलाफ़ जब 1 साल तक लगातार आंदोलन करते हुए 770-780 किसान जो शहीद हुए थे, उसके बाद जब 3 काले कानून लेने के वापस लेने पे जो किसान ने इस बीजेपी गवर्नमेंट को मजबूर किया, इस देश विरोधी, जन विरोधी बीजेपी गवर्नमेंट को मजबूर करके जब 3 काले कानून वापस करवाए, उसी वक्त बीजेपी गवर्नमेंट ने ये वादा किया था और उससे पहले 2018 इलेक्शन में भी वादा किया था कि किसानों के लिए हर फसल के लिए MSP जो 29 क्रॉप्स है उनके लिए मिनिमम सपोर्ट प्राइस दिया जाएगा और डॉक्टर स्वामीनाथन रिपोर्ट रिकमेंडेशंस जो है उसको इम्प्लीमेंट कर दिया जाएगा। ये कोई गवर्नमेंट से कोई अलग डिमांड नहीं है, बल्कि अपना हक पूछ रहे हैं किसान। भाई जो चीज़ उगाई जाती है उसकी एक मिनिमम कीमत होनी चाहिए। जैसे आप मार्केट में जाएंगे, चाहे आप फॉरेन कंपनीज के कोल्ड ड्रिंक्स ले लो, चाहे आप बिस्किट्स ले लो, आप चॉकलेट्स ले लो, जो चीज़ लेते हैं ले लो, आप सारे चीज़ों के ऊपर MRP लिखा हुआ रहता है, मिनिमम रिटेल प्राइस। उसी तरह किसान जो है मिनिमम सपोर्ट प्राइस पूछ रहे हैं अपने फसल पर। वो कोई इनके पास से जो है कोई इनका महल नहीं पूछ रहे हैं, ना मोदी जी की कोई कुर्सी पूछ रहे हैं। वो किसान सिर्फ ये डिमांड कर रहे हैं कि इनको मिनिमम सपोर्ट प्राइस दिया जाए, जो कि डॉक्टर स्वामीनाथन रिपोर्ट के मुताबिक C+50% के फार्मूले के तहत है। जो खर्चा लगता है किसान को फसल उगाने के लिए, उसके ऊपर 50% देकर गवर्नमेंट माल खरीद सकती है या कोई भी खरीद सकता है। ये कानून बनाने का किसान अकॉर्ड है, ये कोई नाजायज़ डिमांड है। भाई हर कारोबारी अपना कोई इन्वेस्टमेंट करता है तो उसका प्रॉफिट कितना आएगा पहले असेसमेंट करके, हिसाब करके कारोबार करता है, लेकिन किसान के पास वो ऑप्शन नहीं है। इसके लिए उसके लिए मिनिमम सपोर्ट प्राइस का कानून होना ज़रूरी है।
और जो दूसरे चीज़ें जो लैंड रिफॉर्म एक्ट पास हुआ, इलेक्ट्रिकल अमेंडमेंट एक्ट पास हुआ, ऐसे बहुत सारे जो देश विरोधी की कानून जो पास करी है बीजेपी गवर्नमेंट, ये कानून वापस लेने की बात है। उसी तरीके से लखीमपुर खेरी में जो बीजेपी गवर्नमेंट के नेता, बीजेपी मिनिस्टर के नेता ने किसानों पर गाड़ी चढ़ाकर जो लोगों की जान ली किसानों की, उसके ऊपर केसेस हों और जो किसानों के ऊपर मुकदमे दायर किए गए हैं कई जगहों पे, वो सारे केसेस वापस लेने के डिमांड के साथ किसान आंदोलन दिल्ली में आंदोलन कर रहे हैं। उसी के तहत गुलबर्गा में भी संयुक्त किसान मोर्चा, कृषि कुलीकार संगठन, ट्रेड यूनियन, पंचायत एम्प्लॉयज़ यूनियन, खब बड़ेगार एसोसिएशन, ये सारे ऑर्गेनाइजेशनों ने मिलकर आज गुलबर्गा में एक एहतजाज किया। हम गवर्नमेंट से यही अपील डिमांड करते हैं, ये अपनी जन विरोधी देश विरोधी नीति फौरन छोड़े और किसानों को फौरन MSP कानून लागू करके दे, जो किसानों के ऊपर केसेस किए गए हैं वापस लिए जाए, जो किसान शहीद हुए उनको मुआवजा दिया जाए और जो कानून जो जन विरोधी देश विरोधी कानून बने हैं इसको वापस लिया जाए और जो महंगाई की मार जो जनता झेल रही है ये इमीडिएट महंगाई कम करने के तरफ गवर्नमेंट बढ़े। थैंक यू। रैतर साल मन्नाकागे MSP ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಕಾನೂನು ಜಾರಿಗಾಗಿ ರೈತರು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಹಕ್ಕನ್ನು ಕೇಳಕ್ಕೆ ಡೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ರೈತರು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅನ್ಕರ ಅಶ್ರುವಾಯುವನ್ನು ಸಿಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಗುಂಡಾರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಗಾಡಿ ರೋಡ್ಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ರೋಡ್ಗಳನ್ನು ಗಾಡಿ ಕಟ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ರೋಡಿನ ಮೇಲೆ ಮುಳ್ಳಿನ ತಂತಿಗಳನ್ನು ಮಳಿಗಳನ್ನು ಹೊಡೆದು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನು ರೈತರು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನು ಬಿಡಲಾರ್ದಂಗೆ, ಡೆಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ರೈತರನ್ನು ಬರಲಾರ್ದಂಗೆ, ರೈತ ವಿರೋಧಿ ಧೋರಣೆಯನ್ನು ರೈತರ ಮೇಲೆ ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಮೋದಿ ಮತ್ತು ಶಾ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಯನ್ನು ಕಡಾಖಂಡಿತ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. MSP ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಕಾನೂನನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕು, ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕು, ರೈತರ ಆತ್ಮಹತ್ಯೆಯನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಬೇಕು, ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಬಾರ್ದು, ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಬೇಕು, ಇವತ್ತು ಸ್ಕೀಮ್ ವರ್ಕರ್ಗಳನ್ನು ಕನಿಷ್ಠ ವೇತನವನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ದೇಶ ತುಂಬೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದರ ಭಾಗವಾಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೋರಾಟನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಯನ್ನು ಕಡಾಖಂಡಿತ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ರೈತ ಕಾರ್ಮಿಕರ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಬೇಕು, ರೈತ ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರ ನೆರವಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬರಬೇಕು, ಲಾಠಿ ಚಾರ್ಜನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಯನ್ನು ಕಡಾಖಂಡಿತ ಖಂಡಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಹೋರಾಟದ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಕೃಷಿ ಕೂಲಿಕಾರ ಸಂಘ ಮತ್ತು ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ ಹೋರಾಟದ ಉದ್ದೇಶ ಅಂದರೆ, ಮೊನ್ನೆ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆ ಆಯಿತು, ಬಜೆಟ್ಗಿಂತ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ಸಂಸದರ ಕಚೇರಿ ಎದುರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಾಗ 2018ರಿಂದ ಅಂಗನವಾಡಿಯವ್ರಿಗೆ ಬಿಡುಗಾಸು ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಅಂಗನವಾಡಿಯವರಿಗೆ ಕನಿಷ್ಠ ಕೂಲಿ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಗ್ರ್ಯಾಜ್ಯುಟಿ ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ, ಅವ್ರು ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂಥ ಕೆಲಸ ಏನಂದರೆ 300 crore 21 crore 521 crore 523 lakhs 300 crore ಬಜೆಟ್ ಕಡಿತ ಮಾಡಿದ್ರು, ICDS ಸತ್ಯಾನಾಶ ಮಾಡಿದ್ರು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸಂವಿಧಾನ ಸತ್ಯಾನಾಶ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ಯಾರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೇಳೋದೇನಂದ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮರಳಿ ತೆಗೆದಂಥ ಬಜೆಟ್ ಮತ್ತು ಕೊಡಬೇಕು, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಗ್ರ್ಯಾಜ್ಯುಟಿ ಕೊಡಬೇಕು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು 2023ರ ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮುಂಚೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇಂಥ BJP ಸರ್ಕಾರ 1,000 rupees ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಅದ್ರ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಆಹಾರ ಮತ್ತು ಆಹಾರ ಆರೋಗ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭೇಟಿ ಬಚಾವ್ ಭೇಟಿ ಪಡಾವ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಭೇಟಿ ಬಚಾವ್ ಭೇಟಿ ಪಡಾವ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅವರು ಮಕ್ಕಳ ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಧೋಗತಿಗೆ ತಂದು ನಿಂದಿರ್ಸ್ಯಾರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆಹಾರದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ, ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಮತ್ತು ಕನಿಷ್ಠ ಕೂಲಿ ಕೊಡಬೇಕು, ICDSಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಬಜೆಟ್ ಕೊಡಬೇಕು. ಕೊಡದೇ ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತೆ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ, 2024ರ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಪಾಠ ಕಲಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. This video presented by Manur Multi-Speciality Hospital, highly qualified and well-experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hill Circle Ring Road, Gulbarga.